मित्रांना नमस्कार, मी मुक्ता कदम। आता आपण पाहूया दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्या। सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची बातमी म्हणजे आज महाविकास आघाडीची पत्रकार परिषद भरली होती। या पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारला की भविष्यात तुम्ही NDA बरोबर म्हणजे भाजप बरोबर जाणार का? तर उद्धव ठाकरे मोजक्या शब्दात उत्तर देत असं म्हणाले की समजा मला जायचं असेल तर मी ह्या लोकांच्या समोर सांगणार आहे का, असं म्हणून त्यांनी हा मुद्दा बाजूला सारला। पुढे ते असं म्हणाले की आगामी विधानसभा निवडणूक हे आम्ही तिन्ही पक्ष म्हणजे काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांना मिळून लढवायची आहे। हे तीन पक्ष आणि इतर छोटे मोठे पक्ष, सामाजिक संघटना याही याच्यामध्ये सहभागी असतील, असं आगामी विधानसभा निवडणुकीमधील महाविकास आघाडीचं गणित उद्धव ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केलेलं आहे। पुढची बातमी आहे प्रणिती शिंदे यांच्याविषयीची। सोलापुरामध्ये जातीय दंगल घडवण्याचा भाजपवाल्यांचा डाव होता, असं खासदार प्रणिती शिंदे यांनी फडणवीस यांच्यावर थेट हल्लाबोल करत म्हणलेलं आहे। त्या असं म्हणाल्या की मतदानाच्या 2 दिवस अगोदर भाजपवाल्या टीमकडून जातीय दंगल पेटवून पोळी भाजून घेण्याचा डाव आखला गेलेला होता। असा थेट आरोप काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे यांनी केलेला होता। आणि हे असूही शकतं कारण की अनेक भाजप नेते असं म्हणलेले आहेत की भाजपला जर जिंकायचं असेल तर दंगली घडवून आणल्या पाहिजे। मागेच मागच्या आठवड्यामध्ये एका नेत्याला या अशा वक्तव्यावरून अटकही केलं गेलेलं आहे। पुढची बातमी आहे सुरेश गोपी यांच्याविषयी। सुरेश गोपी हे भाजपचे केंद्रीय मंत्री आहेत आणि त्यांनी काँग्रेसचे गोडवे गायला सुरुवात केलेली आहे। ते इंदिरा गांधींविषयी मदर ऑफ इंडिया असं म्हणालेले आहेत। सुरेश गोपी कमळ फुलवणारे, केरळमध्ये सगळ्यात पहिल्यांदा कमळ फुलवणारे हे एकमेव खासदार आहेत की जे केरळमधून पहिल्यांदाच निवडून आलेले आहेत आणि आता त्यांना केंद्रात मंत्रीपदसुद्धा मिळालेलं आहे। त्यांनी काँग्रेसच्या नेत्या आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना मदर ऑफ इंडिया असं म्हणलेलं आहे। तसंच केरळचे माजी मुख्यमंत्री दिवंगत नेते KRUNAKARAN यांनाही त्यांनी उत्तम प्रशासक असल्याचं संबोधलेलं आहे। भारतीय राजकारणातील एक महत्त्वाचं व्यक्तिमत्व असल्याचं सांगून सुरेश गोपी यांनी त्यांचं कौतुक केलं। इतकंच नाही तर ते असं म्हणाले की करुणाकरण हे ज्येष्ठ मार्क्सवादी नेते EK NAYAR यांना सुरेश गोपी यांनी आपले राजकीय गुरु असल्याचं संबोधलेलं आहे। पुढे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल हे आहे विद्यार्थ्यांचे एक अनोखं आंदोलन। विद्यार्थ्यांनी वसतिगृहाच्या मेसमध्ये झोपून एक अनोखं आंदोलन केलेलं आहे आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर भरपूर व्हायरल झालेला आहे। हा व्हिडिओ IIM अमृतसरमधल्या विद्यार्थ्यांचा आहे आणि IIM अमृतसरमधल्या विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर हा व्हिडिओ टाकलेला आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की या विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की ते राहत असलेल्या वसतिगृहामध्ये खोल्यांमध्ये एअर कंडिशन्स नाही आहे, म्हणजे AC नाही आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना उन्हामुळे त्रास होत असल्यामुळे विद्यार्थ्यांनी हे अनोखं आंदोलन केलेलं आहे। इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अमृतसरच्या विद्यार्थ्यांनी व्यवस्थापनाच्या निषेधार्ह हे आंदोलन केलेलं दिसतंय। पुढची बातमी आहे की शरद पवार गटाने नरेंद्र मोदी यांच्यावर थेट हल्लाबोल केलेला आहे। ते असं म्हणतात की इटलीमध्ये जाऊन मोदींचा थाट पण धुमसत्या मणिपूरकडे पाठ, हीच का मोदींची गॅरंटी? सध्या G7 परिषदेसाठी जगभरातील विविध देशांचे पंतप्रधान आणि राष्ट्राध्यक्ष सहभागी झालेले आहेत। या परिषदेमध्ये जागतिक पातळीवरील काही महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यात आली। मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने टीका केलेली आहे। वर्षभरापासून मणिपूर धुमसत असताना यांना मात्र इटलीमध्ये जावं असं वाटलं, त्यामुळे या गटाने ही टीका केलेली आहे। या होत्या आजच्या काही बातम्या। काही राहिलं असेल, सुटलं असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा। Thank you so much.